पृष्ठांच्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ असते. सरफेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड, क्यूबॉइड म्हणजे काय? इष्टिका क्षेत्र. हे बघा, माझ्याकडे एक इष्टिका क्षेत्र आहे. सी दिस इज अ क्यूबॉइड. अ क्यूबॉइड हॅज सिक्स फेसेस, 1, 2, 3, 4, 5 and 6. अ क्यूबॉइड हॅज सिक्स फेसेस. इच फेस ऑफ द क्यूबॉइड इज ऑफ रेक्टॅंग्युलर शेप. इष्टिका क्षेत्राला सहा पृष्ठ असतात आणि प्रत्येक पृष्ठ हे आयताकृती असते. सपोज दिस इज द लेंथ ऑफ दिस क्यूबॉइड, दिस इज द ब्रेथ ऑफ दिस क्यूबॉइड अँड दिस इज द हाईट ऑफ दिस क्यूबॉइड. देन द फॉर्म्युला टू फाइंड आउट द सर्फेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड इज, सर्फेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड इज इक्वल टू 2 इंटू लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. नेक्स्ट सरफेस एरिया ऑफ अ क्यूब, क्यूब म्हणजे काय? घन, घनाचे पृष्ठफळ. सी दिस इज अ क्यूब, याला घन म्हणतात. इच क्यूब हॅज सिक्स फेसेस, 1, 2, 3, 4, 5 and 6. इच क्यूब हॅज सिक्स फेसेस, प्रत्येक घनाला सहा पृष्ठे असतात. इच फेस इज अ स्क्वेअर, घनाचा प्रत्येक पृष्ठ म्हणजे एक चौरस असतो. नाउ टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज इक्वल टू सम ऑफ एरियाज ऑफ सिक्स स्क्वेअर्स. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर त्याच्या सहा पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज इज इक्वल टू 6 into side square इज इक्वल टू 6 into L square. नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब हॅविंग साइड 3 centimeter. 3 centimeter बाजूची लांबी दिलेली आहे. ज्या घराची बाजूची लांबी 3 centimeter आहे त्याचं एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. सो द सोल्युशन इज टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 into L square. सूत्र लिहिलं आपण, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले L चा वर्ग, बाजूचा वर्ग. पुट द व्हॅल्यू इज इक्वल टू 6 into 3 square इज इक्वल टू 6 into the square of 3 is 9 is equal to 9 6 are 50 is equal to 54 square centimeter. The unit of total surface area is square centimeter. See the next example. Find the total surface area of a cuboid of length 12 centimeter, breadth 10 centimeter and height 5 centimeter. Here the length, breadth and height of a cuboid is given and we shall find out the total surface area of the cuboid. So the solution is, first write down the formula. Total surface area of cuboid is equal to 2 in bracket L into B, length into breadth plus breadth into height plus length into height. This is our formula. Put the values is equal to 2 into in bracket the length is 12 into breadth 10 plus breadth 10 into height 5 plus length 12 into height 5 is equal to 2 into in bracket 12 into 10 120 plus 10 into 5 50 plus 12 into 5 60 is equal to 2 into in bracket, make the addition of these three, then we get 0 plus 6 plus 5 11 plus 2 13 plus 1 plus 1 to 230 is equal to, make the multiplication, 2 zeros are 0, 2 3s are 6 and 2 2s are 4, 460 square centimeter.